आपल्याकडे एक नंबर चवीला टेस्टीला चांगला आहे, काटा कमी आहे. 280 रुपये किलो. 280 रुपये किलो. हां ताजेच आहेत, आजचेच आहेत ना रे? आजचेच आहेत ना? एक किलो कर. एक किलो का? ठीक आहे, पोरांना माहिती सांग, काय म्हण नको सांग माझ्या तुझं. बांगडे, बांगड्याचा रस्सा करायचा असतो काय? किलोमध्ये बसणार हे 280 रुपये किलो. पण ते चांगलं फ्रेश असलेलं देत. होय ना, हे जास्त विक्रीला आहेत. घे. किती बसतात बघ ते किलोभरात? किलोभरात 3 बस. चल वजन करतो. अमेरिकन पापलेट फ्राय करण्यासाठी चांगला मासा अमेरिकेतून आल्यासारखं वाटतोय. आणि हा बांगडा, आपण बांगडे घेतले तर रस्सा करायला फ्राय पण करू शकतोय. तर दबत नाहीत हे बघा, इथं बर्फात जरी असले तर दबत नाहीत. म्हणजे ताजे मासे आहेत, ते एकदम आजच आले आहेत. ते घ्यायचे आणि त्याचं रस्सा बिस्सा करायचा. तर स्वस्तात मस्त हे बांगडे आहेत, अगदी मोठे मोठे बांगडे आहेत. 300 रुपये किलो इथं मिळतात. कोळंबी स्वच्छ करणे, स्वच्छ केलेली कोळंबी. मासे कांस खुश राहा. कशी किलो आहेत कोळंबी? 550. 550. मोठे मोठे चांगले ताजेच आहेत, आज झालेले आहेत का? मुंडे कटला आहे, कटला 240 रुपये. कटला रोहू 180 रुपये किलो. हे शिलाफ 180 रुपये किलो. बर्फातले मासे आहेत हे. आता हे रूपचंद 180 रुपये. पापलेटसारखा प्रकार आहे पण वेगळाच आहे हा. त्यानंतर टाकळी मासा 170 रुपये किलो. ते जरा लांब दिसत आहे, चांगलं आहे. त्यानंतर हा पापलेट आहे 410 रुपये किलो. तर हा पापलेट 410 रुपये. मासे पापलेटची लहान लहानच आहेत, संपलेत वाटतं. बर्फातले मासे आहेत हे फिश मार्केट. हा पी राणी हे 400 रुपये. दोनच राहिलेत राणी मासे. तर हे मांदेली, मांदेलीचं करायचं 240 रुपये. पाण्यातले मांदेली आहेत ही, असले भारी मांदेली आहेत. तर हे बोंबील आहेत, बोंबील. बोंबील कसले आहेत? बोंबील आहेत बर्फातले, म्हणजे ते मऊ पडले जरा, वेगवेगळे वाटायला लागले. ते म्हणजे बर्फात अशी साठवणूक केली जाते बोंबिलाची. 300 रुपये बोंबीलचं जरा कोळंबी आहे तिथे. कोळंबी आहे तिथं, कोळंबी. कोळंबी 550 रुपये. आणि ते व्हाईट 670. ते पण वेगळा व्हाईट. कोळंबीचे पॉपलेट आहे 300 रुपये. ते पॉपलेट वेगळे आहेत, 1300 रुपये काय किलो? 1300 रुपयाचे ते पॉपलेट आहेत. पॉपलेट आहेत बर्फातले. आणि हा हा पण पॉपलेट आहे, लहान साईज असल्यामुळे 900 रुपये किलो. खापरी पापलेट. आता हा खापऱ्यासारखा दिसतो आहे म्हणून हा खापरी पापलेट म्हणतात त्याला. तर हा खापरी पापलेट आहे. तर ह्या फिश मार्केटमध्ये आपल्याला माशांचे प्रकार बघतो आपण. तर हा कटकीस आहे, तशाचा मोडसा मासा 820 रुपये किलो. तर बर्फात साठवून ठेवतात, ताजेच मासे आहेत. दांडोशी 400 रुपये किलो. आता हे दांडोशी एवढा मोठा आहे, दांडोशी 400 रुपये किलो. त्यानंतर हलवा मासा, हा पापलेटचाच प्रकार वाटायला लागला आहे. हलवा मासा आहे तो, हलवासारखा वाटायला लागला आहे. हलवा आहे हलवा मासा.
हे अमेरिकन पापलेट, वा हे काहीतरी वेगळ्या प्रकारचं चालू आहे, अमेरिकेत नाल्यासारखं अमेरिकन पापलेट आहे, ट्राय करून खायला भारी आहे, तर डोळा विळा एकदम भारी वाटायला लागली. 280 रुपये इथं काही नाही संपले वाटतं. बांगडा आहे हा, बांगडा 300 रुपये अगं भारी, बांगडा 300 रुपये किलो, एकदम फ्रेश आहेत, परपाट ठेवलेत, आज संपणार, आजच्याच रोजचा ताजा मासा असते. हा पण बांगडाच आहे 200 रुपये किलो, हा वेगळा प्रकार आहे तर असा बर्फातला आहे. तर हा 200 रुपये किलो बांगडा आहे, तर आपण त्या फिश मार्केटमध्ये खरेदी करू शकतो. आता मासे धुताना फ्रीजमध्ये ठेवताना कोणती काळजी घेतली पाहिजे, ती इथं लावलेलं आहे एवढा वाटू शकत आहे. आणि मासे कसे खाल्ले पाहिजे, जे मासे खातात त्यांनी हे कसे खायचे ते एकदम बोल लावलेलं आहे. तर सुंदर असं फिश मार्केट आहे, मासे खाणं खुसरं असं म्हणतात ते, जे मांसाहारी आहेत लोक त्यांनी मासे खायला हरकत नाही. तर असं सुंदर माशांचं मार्केट आपण या ठिकाणी पाहू शकतो, स्वच्छ आणि रिझनेबल दरामध्ये इथं मासे उपलब्ध आहेत. धन्यवाद.